नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आणि मराठी पाऊलं पडते पुढे अंतर्गत आपण जगभरातले जे मराठी लोक आहेत की ज्यांनी सातार समुद्रापार आपला डंका पिटलाय अशांची मुलाखत घेत असतो. आणि आजचे आपले जे पाहुणे आहेत म्हणजे त्यांचा प्रवास तर म्हणजे एखाद्या चित्रपटातल्या कथानकासारखा किंवा नायकासारखा आयुष्यातला प्रवास आहे. अगदी बेळगावहून त्यांचं आयुष्य सुरू झालं, अतिशय मध्यमवर्गीय असं कुटुंब, आणि त्यानंतर मुंबईचा प्रवास. खरंतर 10वीला मोजके जरी मार्क असले तरी त्यानंतर MSc PhD असा त्यांचा प्रवास, आणि अमेरिकेत ते स्थायिक झाले. आणि आज ते मिशिगनचे, आपल्याला माहिती अमेरिकेतले इलेक्शन केवढे गाजलेले आहेत, ते मिशिगनचे लोकप्रतिनिधी पदासाठी ते उभे होते आणि त्या ते भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर त्यांचं स्वागत करूया. आपल्या बरोबर आहेत श्रीनिवास ठाणेदार. श्री, आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. नमस्कार. मी पाहते की ज्या तऱ्हेनं म्हणजे ही श्रींची इच्छा होती आणि ती श्रींची इच्छा पूर्ण झाल्यासारखी मला वाटते. म्हणजे खर तर डेमोक्रॅटिक पक्ष आलेला आहे आणि तुमचा पुन्हा श्री गणेशा झाला आहे. तर हेच ते दिवस आहेत की जेव्हा तुम्ही म्हटलं होतं की असाही एक दिवस येतो जो मोहरा फिरून जातो. आणि आजच्या या दिवसाचं महत्व तुम्हाला कसं वाटतंय? हा दिवस तुम्ही कसा बघताय? खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. माझा बेळगाव ते अमेरिकेचा हा इतक्या 40 वर्षाचा प्रवास, खूप म्हणजे 40 वर्षापूर्वी मी इमिग्रंट म्हणून शिकण्यासाठी अमेरिकेत आलो. केमिस्ट्रीमध्ये PhD केली. त्यापूर्वीचे ते बेळगावमधले दिवस खूप अवघड परिस्थिती, मध्यमवर्गीय घरातून वाढलेलो, 6 बहिणी एक भाऊ, असा बेळगावमध्ये अच्छा, राहिलेला. एक भाऊ म्हणजे फारच जबाबदारी असेल 6 बहिणींची. लाडका आणि भाऊ. हा, मोठा मुलगा म्हणून थोडी जबाबदारी, जरी माझ्या मोठ्या 4 बहिणी असल्या तरी मोठा मुलगा म्हणून एक जबाबदारी घराची, असं सगळं. आणि माझे वडील तसे खूप शांत स्वभावाचे होते, त्यामुळे मी अच्छा जरी लहान असलो तरी बहिणीच्या लग्नामध्ये काही बोलणी करायची असली तरी आई मलाच पुढे करायची त्यावेळेला अच्छा सुद्धा. असं करत मी बेळगावमध्ये वाढलो, BSc झालो. नंतर स्टेट बँकेमध्ये एक कॅशियरची नोकरी घेतली होती विजापूरला. आणि कुणाचे का असेना पण लाखो रुपये हाताळायला मिळायचे त्यावेळेला, म्हणून खूप आनंद व्हायचा. आणि हा. त्यानंतर मग MSc केलं, मुंबईला आलो, BARC मध्ये नोकरी केली. आणि त्यावेळेला मला पुढे जायचं होतं आणि मला MSc करायचं होतं, तर माझ्या बॉसनी मला परवानगी दिली नाही. ते मला म्हणाले की तू सरकारी नोकर आहेस आणि तू असं नोकरी करत करत शिकू शकत नाहीस. तर मी बर. म्हटलं की सर, मी रात्रीच्या वेळेला नोकरी घेईन, रात्रीची पाळी घेऊन, आणि दिवसा मी कॉलेजमध्ये जाईन. पण त्या सरांनी काही माझं ऐकलं नाही आणि ते मला म्हणाले की तुला काही आम्ही परवानगी देत नाही. तरीही मी त्यांची त्यांना न विचारता, म्हणजे त्यांनी नाही म्हटलं तरी सुद्धा मी जाऊन आपलं MSc ला ऍडमिशन घेतलं मुंबई विद्यापीठामध्ये. आणि मी चक्क तिथं MSc ला गोल्ड मेडल करून विजयी झालो, वा, म्हणजे हा. आणि मग मी आपल्या त्या सरांना सांगायला गेलो की सर बघा, आता मला गोल्ड मेडल मिळालं, मी MSc झालो आणि मला काहीतरी प्रमोशन द्या, वरची जागा द्या. तर ते म्हण चिडलेच माझ्यावरती, मला म्हणाले की अरे तू तुझी ही MSc अनऑथराइज आहे, तुला मी कुठं परवानगी दिली, त्यामुळे मी अरे. काही रेकॉग्नाइज करणारच नाही. आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की आता काही इथं राहायचं नाही आपण. आणि मग मी अमेरिकेला अर्ज करायला सुरुवात केली शिक्षणासाठी. आणि मग मला अॅक्रन युनिव्हर्सिटी मधून PhD साठी ऍडमिशन मिळालं. आणि मग त्या 3 महिन्याला जे $300 मिळायचे, त्यातले $75 मी माझ्या आईला बेळगावला दर महिन्याला न चुकता पाठवायचो. आणि त्या पैशातून त्यांचं सगळं घरच्या खर्च, जेवणाचा खर्च व्हायचा त्याच्यातून. अशी आम्ही बापरे. सुरुवात केली 1979 मध्ये. म्हणजे काय, म्हणजे आश्चर्यकारक असा हा सगळा प्रवास आहे. आपण अनेकदा म्हणतो की आता तुम्ही राजकारणात आला आहात आणि ते कुठेतरी बाळकडू हे लहानपणाचंच असतं. तर तुम्हाला असं वाटतं का की हो, लहानपणापासून तुम्हाला हा राजकारणात रस होता? राजकारण म्हणजे माझे वडील जे आहेत ना, ते त्यावेळेला अर्थात TV वगैरे काही नव्हता, सगळ्यावरती बातम्या ऐकायचे, मराठी बातम्या ऐकायचे, संस्कृत बातम्या ऐकायच्या. आणि माझं आपलं नंतर
राजकारणावरती काहीतरी बोलण्याचं चुकलं वगैरे आमच्या गप्पा असायच्या माझ्या आणि माझ्या वडिलांच्या. तेव्हा लहानपणापासून मी असंच राजकारणामध्ये मला आवड आहे, इंटरेस्ट आहे. पण राजकारण हे काही करिअर होऊ शकत नाही असं एक आपल्याकडे म्हणत जातं. आपल्याकडे डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो असं सारखं आई वडिलांची असतं, ज्याचा तुला चांगला पगार मिळेल. त्यामुळे राजकारणाकडे कधी करिअर नावानं मी काही पाहिलंच नव्हतं कधी. आणि केमिस्ट्री शिकलो कारण केमिस्ट्री मध्ये केलं तर चांगली नोकरी मिळेल अशा रीतीनं. आणि हे सगळं मी करत राहिलो. आणि इथं मग आता आलो, अमेरिकेत आलो, तिथं PhD घेतली, नोकरी केली 6 वर्ष. आणि मग जरा वाटलं की आपण आपलं स्वतःच काहीतरी करावं म्हणून. आणि मग मी एक लहानसा 3 लोकांचा बिझनेस होता, तो मी विकत घेतला. बँकेकडून एक $75,000 कर्ज घेतलं आणि तो बिझनेस मी विकत घेतला. आणि 1990 मध्ये आणि मग तो बिझनेस खूप वाढवला. तर 2008 मध्ये त्याचे 450 एम्प्लॉईज होते. माझ्या कंपनी म्हणजे जी केमिकल टेस्टिंग, केमिकल अनालिसिस आणि नवीन ड्रग्स डेव्हलपमेंट करायची अशी माझी कंपनी होती. आणि आमच्या शाखा सगळ्या अमेरिकेभर पसरल्या होत्या. एवढा मोठा तो बिझनेस पुढे वाढला. मग म्हणजे एका पुढच्या कंपनीला तुम्ही मोठ केलं. तर तिथेच मी एक असं अजून रिलेट करते की मिशिगनचा जर का विचार केला तर आता मागचा एक म्हणजे अपवाद सोडला तर मिशिगन मध्ये कधीच डेमोक्रॅटिक तेवढी आलेली नाहीये. म्हणजे तुम्ही बुडत्या जहाजावरती स्वार झाला आणि तुम्ही जिंकून आला अगदी कितीतरी मोठ्या मताधिकारी. कसं शक्य केलं हे सगळं? तसं म्हटलं तर अवघड होतं. कारण हे बघा की बरेचदा लोकांना कसं वाटतं की आपला जो नेता आहे तो आपल्यासारखा बोलणारा असावा, आपल्यासारखा दिसणारा असावा. आणि माझा जो हा मतदारसंघ आहे त्याला मी District 3 म्हणतो, मिशिगन मधला. डिट्रॉइट हे जे राज्य गाव आहे, डिट्रॉइट एक मोठं शहर आहे मिशिगन राज्यात. आणि त्या डिट्रॉइट मधला हा एक लहानसा भाग आहे जो माझा मतदारसंघ आहे. बरं, माझ्या मतदारसंघामध्ये एकही काही भारतीय माणूस नाहीये. मराठी तरी नाहीच आहेत, पण भारतीय लोक सुद्धा नाहीयेत. जवळजवळ 90% लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत आणि उरलेली काही एशियन म्हणजे पेक्षाही बाकी गोरे लोक आहेत असे. तर या मतदारसंघामध्ये एक भारतीय माणूस कसा निवडून येऊ शकेल? आणि लोकांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा असा होता की तू किती दूर साता समुद्रा पलीकडे जन्मलास, तिथं तू वाढलास, तुला आमचे प्रश्न काय कळणार? तुला काही आमच्याबद्दल काय माहिती असणार किंवा तुला आमच्या प्रश्नाबद्दल काही तशी कल्पना नसणार? कारण तू आता अलीकडे इथं आलायस. डिट्रॉइट मध्ये सुद्धा मी अलीकडेच शिफ्ट झालो. सो पहिला म्हणजे मुख्य जो काही प्रॉब्लेम होता एका इथल्या डिट्रॉइट मधल्या मतदारसंघामधून निवडून यायचं, तेही एक इमिग्रंटनी जो त्यांच्यासारखा दिसत नाही, त्यांच्यासारखा बोलत नाही. तर मी त्यांना जेव्हा माझी गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि माझा प्रचार जो आहे ना मी हा खूप लवकर सुरू केला, जवळजवळ 1 वर्ष अगोदर, म्हणजे मागच्या ऑगस्टमध्ये मी माझं कॅम्पेनिंग सुरू केलं. आणि मी घरोघरी लोकांच्याकडे गेलो, बोललो, गप्पा मारल्या त्यांच्याशी, लहान लहान ग्रुप्समध्ये लोकांना भेटलो. आणि मुख्य म्हणजे मी त्यांचे प्रश्न समजावून घेतले आणि त्यांच्याकडून मला जवळजवळ आयडियाज आल्या, 300-400 डिफरंट आयडियाज की हाऊ थिंग्स नीड टू बी चेंज. कारण काय आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 40% लोक पॉवर्टी लाईन किंवा बिलो पॉवर्टी लाईन आहेत. आणि प्रश्न जे असे आहेत की त्यांची घरं फोरक्लोज होतात, त्यांची पाणी बंद केलं जातं कारण ते पाण्याचं बिल भरू शकत नाहीत बरेचदा. तर त्या गरिबीमुळे जे काही प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आहेत आणि माझे जे प्रॉब्लेम होते बेळगावमध्ये राहून, गरीब घरामध्ये राहून, आम्ही सुद्धा जमिनीवर झोपलो, जमिनीवरती जेवण करत होतो, घरामध्ये पिण्याचं पाण्याचं नळ कधी नसायचं तर एक ब्लॉक दूर जाऊन पिण्याचं पाणी आणावं लागायचं आईला मला. सो मी त्यांना जेव्हा सांगितलं की मी कसा वाढलो आणि गरिबीत कसा वाढलो आणि मला सुद्धा काय कसं स्ट्रगल होतं आणि त्यांचं जे स्ट्रगल आता आहे आणि माझं जे तेव्हाचं स्ट्रगल आहे याच्यामध्ये काही फरक नाहीये. आणि त्यामुळे मी समजू शकतो तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तुमचे प्रश्न काय आहेत म्हणून. आणि असं करत मी एक एक मतदाराशी बोलत असं सगळी लोकांना समजावून सांगितलं की माझा बॅकग्राऊंड काय आहे आणि मी का पॉलिटिक्समध्ये येतोय. कारण
हे बघा की अमेरिकन ड्रीम जे आहे त्याचं असं आहे की आपल्या मुलांचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं व्हावं, ज्याला आपण अमेरिकन ड्रीम म्हणतो. पण ते बरेच ते अमेरिकन ड्रीम इज फेडिंग, कारण आणि इज फेडिंग मोर इन सिटीज लाईक डिट्रॉइट, अर्बन एरियामध्ये. आणि मी एक अमेरिकन ड्रीमचं उदाहरण आहे. मी इथं आलो काही नसताना आणि परिश्रम करून शिक्षण घेऊन वरती आलो आणि नंतर खूप बिझनेसमध्ये फायनान्शियल सक्सेस मिळालं. तर ही जी स्टोरी आहे ही अमेरिकन स्टोरी आहे. आणि मला दुःख याचं असं झालं की अमेरिकेमध्ये मी पाहतोय की बऱ्याचशा तरुणांना ही संधी उपलब्ध नाही आहे, विशेषतः मायनॉरिटी कम्युनिटीजमध्ये, डिट्रॉइट सारख्या अर्बन एरियामध्ये ज्या आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटी आहे तिथल्या मुलांना हे फ्युचर नाही आहे, कारण त्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही, त्यांना यु नो बिझनेस एज्युकेशन मिळत नाही, त्यांना भांडवल मिळत नाही. सो असे खूप मोठे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत या कम्युनिटीमध्ये. आणि मी त्याला सांगितलं की या सगळ्या परिस्थितीतून मी गेलेलो आहे आणि मी तुम्हाला मदत करू शकेन. आणि असं करत मी वर्षभर प्रचार केला. जी प्रायमरी असते म्हणजे पक्षाची जी अंतर्गत निवडणूक असते ती एक मिनिट हा तर आमच्याकडे जी प्रायमरी असते त्याला आम्ही म्हणजे पक्षातली अंतर्गत निवडणूक. अमेरिकेमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की पक्षाचं जर तिकीट आपल्याला हवं असेल तर ते कोणी हायकमांड ठरवत नाही की तुम्हाला तिकीट द्यायचं का नाही म्हणून. हे सुद्धा यासाठी सुद्धा एक इलेक्शन होते पक्षातल्या लोकांची आणि त्याला ती डेमोक्रॅटिक प्रायमरी म्हणतात आणि मग रिपब्लिकन लोकांची त्यांची प्रायमरी असते. तर माझ्या प्रायमरीमध्ये मी उभा राहिलो आणि त्यावेळेला इतर 7 डेमोक्रॅटिक लोक उभे होते त्या प्रायमरीमध्ये आणि त्या 7 लोकांचा पराभव करून मग मी जिंकून आलो. ती इलेक्शन झाली ऑगस्ट 4 या वर्षी. आणि त्यानंतर जी जनरल इलेक्शन होती ती माझ्या मध्ये म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टीचा उमेदवार म्हणून मी आणि रिपब्लिकन पार्टीची उमेदवार अशा दोघांच्या मध्ये ही नंतरची इलेक्शन झाली जी नोव्हेंबर 4 झाली. आणि त्या नोव्हेंबरच्या इलेक्शन मध्ये मात्र मला 93% मार्क्स म्हणजे मतं पडली आणि मी निवडून आलो. हा तर एकंदरीत हे ही निवडणुकीचं सक्सेस जे आहे ते लोकांशी बोलल्यामुळे माझी स्टोरी आणि माझं आयुष्य त्यांनी पाहिलं आणि त्यात त्यांना काही साम्य दिसलं आणि एक वेगळ्या प्रकारचा वेगळ्या विचाराचा असा एक माणूस कोणी पॉलिटिक्स मध्ये येतोय आपल्याला मदत करायला हे लोकांना भावलं, लोकांना आवडलं आणि म्हणून त्यांनी मला निवडलं या इलेक्शन. म्हणजे एक विश्वास टाकला त्यांनी तुमच्यावर ज्या पद्धतीनं तुम्ही आजपर्यंत काम करत आला आहात. मला तर वाटतं मग तिथे सुद्धा हेच प्रचाराचे मुद्दे होते का, म्हणजे ज्या तऱ्हेनं तुम्ही म्हणताय तिथली मेक्सिकनची परिस्थिती, बेरोजगारी म्हणा, शिक्षण, हे प्रचाराचे मुख्य मुद्दे होते. हो हो, कारण बरेचदा भारतामध्ये तरी आपल्याला असं वाटतं की अमेरिका हा रिच देश आहे, तिथे पेपर्स आहेत, सगळं काही त्यांचं चांगलं आहे आणि बिलियनर्स आणि बिलियनर्स आहेत. पण असं अजिबात नाहीये. अमेरिकेमध्ये खूप बिलियनर्स आहेत, मिलियनर्स आहेत, खूप श्रीमंत लोक आहेत, तेवढेच अमेरिकेमध्ये गरीब लोक आहेत. पॉवर्टी लाईनच्या खाली राहणारे लोक खूप आहेत अमेरिकेमध्ये, विशेषतः अर्बन एरियामध्ये. आणि तिथं शिक्षण जे क्वालिटी, एज्युकेशनची क्वालिटी खूप कमी आहे. शाळांच्या मध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, कॅपिटल इम्प्रूव्हमेंटचे इश्यूज आहेत, शिक्षकांना पुरेशी मदत, सपोर्टिंग स्टाफ नाहीये. तर खूप म्हणजे आणि रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे मिशिगन भर. हो तर खूप आणि सिस्टेमिक जे रेसिझम जे आहे विशेषतः आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या विरुद्ध जे काही वर्णभेद काय म्हणू आपण रेसिझम जे आहे ते पिढ्यानपिढ्या चालत आलंय आणि त्यामुळे लोकांच्या वरती एक अन्याय झालाय. तेव्हा काही श्रीमंत लोक जशी इकॉनॉमी वाढते तशी श्रीमंत लोक श्रीमंतच होत राहिले, मात्र गरीब लोक गरीबच राहिले आणि त्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा त्यांना काही फारसा फायदा नाही झाला. असे लोकही अमेरिकेत खूप आहेत आणि त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं जातं. फक्त निवडणुकीच्या वेळेला लोक त्यांना त्यांची मतं घेतात पण नंतर त्यांच्यासाठी काही काम केलं जात नाही. आणि हे जेव्हा मी पाहिलं आणि जेव्हा मला असं वाटलं की ज्या अमेरिकेनं मला माझं अमेरिकन ड्रीम दिलं, ज्या अमेरिकेनं मला ही संधी दिली, सवलत दिल्या,
ज्याच्यामुळं मी काही करू शकलो. त्या अमेरिकेमध्येच कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना हे अमेरिकन ड्रीम अवेलेबल नाहीये आणि त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचंय. तेव्हा मी इतकी वर्ष बिझनेस केला आणि आता वाटलं की आपण आपल्या फॅमिलीसाठी खूप काही केलं. आपल्या मुलांचं सगळं चांगलं चाललंय, आपण सगळं चांगलं करतोय, पण आपण आपल्या समाजाला काय दिलं, आपण इतरांना काय इतरांसाठी काय केलं. आणि हा जेव्हा प्रश्न मी मला स्वतःलाच विचारला तेव्हा मला असं वाटलं की आता हे बिझनेस करायचं वगैरे बंद करावं आणि लोकांसाठी काहीतरी करावं, इतरांना काहीतरी मदत करावी, त्यांना त्यांचं आयुष्य आणखीन चांगलं कसं करता येईल याकडे आपण लक्ष द्यावं असा माझ्यात विचार आला. आणि तेव्हा मग मी इलेक्शन लढायचं ठरवलं. पहिली जी इलेक्शन मी लढलो ती गव्हर्नर पदासाठी लढलो. म्हणजे गव्हर्नर म्हणजे जसा आमचा मुख्यमंत्री असतो राज्याचा तसा इथं अमेरिकेमध्ये त्याला गव्हर्नर म्हणतात. आणि मला असं वाटलं की आपण जर निवडणूक करायची तर चांगली मोठ्या पदासाठी करावी. हा आणि ती मी 2018 मध्ये त्या इलेक्शनला उभा राहिलो होतो. आणि त्या इलेक्शन मध्ये मी निवडून नाही आलो कारण माझ्या विरुद्ध दोन अतिशय चांगले उमेदवार ज्यांना खूप अनुभव आहे असे उमेदवार होते माझ्या विरुद्ध. तेव्हा मी त्यात निवडून जरी नाही आलो तरी सुद्धा मला 2000 म्हणजे 200,000 लोकांनी मला त्यांचं गव्हर्नर पदासाठी मत दिलं. म्हणजे मी जरी वेगळा होतो आणि जरी वेगळा दिसतो तरी सुद्धा 200,000 लोकांनी मला निवडलं गव्हर्नर पदासाठी. अर्थातच मी तेवढी मतं पुरेशी नव्हती, मी ती निवडणूक जिंकलो नाही. पण डिट्रॉइट हे जी मोठी सिटी आहे या सिटीमध्ये मात्र 35,000 मतानं मी निवडून आलो होतो त्यावेळेला. म्हणजे सर्वात तीन कॅन्डिडेटमध्ये सर्वात अधिक मतं मला पडली होती. तेव्हा हे या डिट्रॉइट सिटीमधल्या लोकांचं प्रेम, त्यांचं अप्रिशिएशन हे मी पाहिलं होतं आणि मी त्यांचे प्रॉब्लेम्सही पाहिले होते. तेव्हा जेव्हा ती मोठी इलेक्शन मध्ये मी पराभूत झालो तेव्हा हे सगळं सोडून द्यायचं असं नाही वाटलं मला. मला असं वाटलं की आपण आपण जे एक धोरण ध्येय आहे आपलं की पब्लिक सर्व्हिस करायची, लोकांना मदत करायची, त्यासाठी आपण काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. आणि जर आपल्याला मुख्यमंत्री किंवा गव्हर्नर म्हणून हे करता येत नसेल तर इतर कुठली पद घेऊन करावं. आणि अशा रीतीने मग मी ठरवलं की आपण स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह ही जागा लढवायची. आणि मग 2020 मध्ये मी ती इलेक्शन लढलो आणि जिंकलो. तेव्हा आता परत म्हणजे मला आता मिशिगनच्या राजधानीमध्ये एक आमदार म्हणा किंवा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला आता काम करायला मिळेल. अच्छा, मग मला तुम्हाला विचारायचं की आता यावेळेसचे इलेक्शनचे जे मुद्दे होते किंवा ट्रम्पचे मग H1B व्हिसाचं प्रकरण असो किंवा अमेरिका फर्स्ट असो, ग्लोबल वॉर्मिंगचे काही मुद्दे असो किंवा बाय अँड हायर इन अमेरिका असो, हे जे मुद्दे आहेत हे काही अंशी कधी कधी लोकांना अट्रॅक्ट पण करत होते. तुमचं मत काय आहे यावरती? नक्कीच नक्कीच. हे बघा की आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपल्या देशानं अगोदर आपल्या नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. तेव्हा ती फर्स्ट अमेरिका फर्स्ट ही जी एक त्यांची घोषणा होती राष्ट्राध्यक्षांची, त्याच्यामध्ये अर्थ आहे कारण अमेरिकेमध्येच खूप लोकांचे लाईफ चांगलं नाही आहे, त्यांना मदत हवी आहे, रेसिझम आहे, इकॉनॉमिकल ऑपॉर्च्युनिटीज एम्पावरमेंट होत नाही अर्बन एरियामध्ये. तेव्हा मला ते पटतं आणि मला वाटतं की आपण अमेरिकेचे प्रश्न अगोदर सोडवले पाहिजेत जगाचा विचार करण्या अगोदर. आपण बरेचदा पूर्वी कसं व्हायचं की अमेरिका बाहेर जाऊन देशा बाहेरची युद्ध लढत होतं आणि त्याच्यामध्ये खूप काही खर्च व्हायचा आणि असं वाटायचं की हे जर पैसे आपण अमेरिकेतल्या लोकांसाठी जर काही वापर केले ह्याचा तर त्यांना आपण आपल्याच नागरिकांना आपण चांगलं लाईफ देऊ शकू, त्यांचे प्रश्न सोडवू शकू. आणि हे विशेषतः अर्बन एरियामध्ये जास्त जाणवतं. तर आता मेन अजेंडा काय असणार अगदी पहिला अमेरिकेचा डेमोक्रॅट्सचा अजेंडा म्हणजे काय की हेल्थ केअर. हा, ओबामानी ओबामा केअर नावाची हेल्थ केअर आणली. त्याच्या तरी त्यावेळेला त्याच्यामुळे 20-30 मिलियन लोकांना हेल्थ केअर मिळू शकलं. पण अजूनही 15-20 मिलियन अमेरिकन्सना हेल्थ केअर अवेलेबल नाही आहे, अफोर्डेबल हेल्थ केअर. तर नंबर वन गोष्ट अशी आहे की फॅमिलीचं इन्कम कितीही असावं, जास्त किंवा कमी, तरी सुद्धा त्या सर्वांना
मेडिकल केअर जी आहे ती अवेलेबल झाली पाहिजे. सो नंबर वन आमचा मुद्दा असा आहे की हेल्थ केअर हा एक फंडामेंटल राईट आहे लोकांचा आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. दुसरं म्हणजे एज्युकेशन खूप महाग आहे अमेरिकेमध्ये. बऱ्याच लोकांना लोन्स घेऊन 50,000, 60,000, 70,000 डॉलर्स लोन असतं जेव्हा ते ग्रॅज्युएट होतात तेव्हा, आणि मग ते 10-20 वर्ष ते लोन फेडत राहतात. तेव्हा शिक्षण इतकं खर्चिक असू नये आणि गरिबांना सुद्धा कॉलेजचं जे शिक्षण आहे ते मोफत करता आलं पाहिजे. हा एक आमचा एम्फोसिस आहे. सो एज्युकेशन हॅज टू बी बेटर. एज्युकेशन वरती एम्फोसिस, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, ब्रिजेस जे काय आहेत त्यांनी रिपेअर करायचे, चांगले करायचे, हा एक आमचा आमचं धोरण आहे. आणि बेसिकली फ्रीडम आणि डेमोक्रेसी आणि फ्रीडम, फेअरनेस हे जे आपल्याला आणलं पाहिजे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी काही प्रचंड दरी आहे ती तरी थोडी कमी केली करायला लागेल. मला इथे तुम्हाला एक विचारायचं आहे की म्हणजे आपण भारतीय आहात, मला तर पहिले भारतीय वंशाचे तुम्ही तिथे निवडून आलात, तर डेमोक्रेसी तर भारतात अनेक वर्षांची आहे, ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा भारताच्या राजकारणाकडे बघता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आत्ताचं तुमचं अमेरिकेतलं राजकारण, म्हणजे त्याच्यातून तुम्ही काही भारतीय राजकारणातून शिकला की नको बाबा हा असा धडा घेतला, तुमचं कसं बघता तुम्ही भारतीय राजकारणाकडे? म्हणजे मी आता 40 वर्ष अमेरिकेत आहे त्यामुळे मी खूप म्हणजे मला फर्स्ट हँड भारतीय राजकारणाबद्दल खूपस माहिती नाहीये. पण लोकांचा एक राजकारणावरचा विश्वास कमी आहे, कारण राजकारणी लोकांनी जी काही आश्वासनं दिली जातात हे जगभरच आहे ती पाळली जात नाही, आणि मग लोकांचा राजकारणावरती विश्वास कमी होतो. लोकांचं लोक मतदान करत नाहीत बरेचदा, कारण त्यांना एक सिनिसिझम येतो की काय हे राजकारणी काही करणार नाहीत, काही यांना काही उपयोग नाही होणार, माझ्या आयुष्यात काही बदल नाही होणार, अशी एक फिलिंग जी लोकांना येते ती, त्यामुळे लोकांच्या मध्ये एक सिनिसिझम आलाय. आणि यासाठी चांगले राज्यकर्ते राजकारणामध्ये आले पाहिजेत. तेव्हा बघा ना, मी काही तसा म्हणतो तर प्रोफेशनल पॉलिटिशियन नाहीये, पण एक माझी जी स्किल्स आहेत जी मी आयुष्यभर जसं आयुष्य जगलो, वेगवेगळ्या 2 वेगळ्या देशामध्ये मी राहिलो, जगलो, तिथली संस्कृती पाहिली, मी बिझनेसमध्ये गेलो, ते अनुभव आहेत. हे सगळे जर अनुभव मी बरोबर घेऊन लोकांसाठी काहीतरी करायचं या हेतून जर मी राजकारणात आलो तर मी काही चांगलं काही करू शकेन. कारण बरेचदा काय होतं की कॉर्पोरेशन्स आणि जी बिलियनेअर मंडळी आहेत ती त्यांचा पंचे पैसे वापरून, त्यांची पॉवर वापरून राजकारणावरती बराचसा दबाव आणतात, आणि त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सोडवले जातच नाहीत. फक्त जी ही काही श्रीमंत लोक आहेत किंवा ज्या मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत त्यांच्याच लॉबीनी त्यांच्यासाठी काही केलं जातं. तर हे बदलायला पाहिजे. लोकांचा एक राजकारणावरती विश्वास परत निर्माण झाला वाय होण्यासाठी चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये जायला हवं, आणि चांगलं काम आपण लोकांसाठी केलं पाहिजे आणि दिलेला शब्द पाळला पाहिजे. हे महत्वाचं आहे. मी माझ्या आईकडून शिकलो, जेव्हा मी बेळगावमध्ये वाढलो तेव्हा आपला शब्द महत्वाचा आहे, निष्ठा महत्वाची आहे, इंटिग्रिटी महत्वाची आहे, आणि त्याच्यातूनच तर आपण जे काही मी आईकडे शिकलो बेळगावमध्ये, माझी आई तशी म्हणते तर काही खूप शिकलेली नव्हती, कोल्हापुरात वाढलेली, लवकर लग्न झालं म्हणून मॅट्रिक सुद्धा होऊ शकली नाही अशी, पण तिनं जे काही मला लहानपणी जे संस्कार दिले, त्या व्हॅल्यू सिस्टम्स मला दिल्या, त्या मला पूर्ण माझ्या आयुष्यभर पुरल्या, आणि त्याच अजूनही माझ्या वागण्यामध्ये, माझ्या डिलिंग्स मध्ये आईनं जे शिकवलेलं ज्या काही बेळगाव मधल्या मधले संस्कार त्याचं महत्व आजही आहे. अगदी खरं. म्हणजे खर तर काही दिवस म्हणजे आता एक राजकारणी आणि अतिशय यशस्वी राजकारणी म्हणून आम्ही आत्ता तुमच्याकडे बघतोय, परंतु तुम्ही एक यशस्वी उद्योजक देखील आहात. म्हणजे खरं तर असं आपण म्हणू शकतो की बिझनेस स्टॉक एक्सचेंज सोडून तुम्ही सोशल स्टॉक एक्सचेंज मध्ये जास्त वेळ देताय, परंतु ती आता हा जो उद्योजकता तुमच्यातली जी होती, ती धडाडी जी होती, त्याची सुरुवात तुम्ही म्हणताय की अतिशय मोडकळीस आलेले कारखाने त्यांना पुनरुज्जीवित करणं, तर हे जी गोष्ट होती की हा तुमचा स्वतःवरचा ठाम विश्वास होता, त्यावेळेस तुम्हाला ती मोठी रिस्क नाही वाटली? नाही, माझं लहानपणापासूनच मला स्वतःवरती विश्वास होता, कारण माझ्या आईनं माझ्यावरती खूप जबाबदाऱ्या टाकल्या लहान असताना सुद्धा.
आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बहिणीच्या लग्नामध्ये वाटाघाटी सुद्धा ती मलाच पाठवायची. मी 15-16 वर्षाचा होतो त्यावेळेला. त्यापासून एक लहान लहान गोष्टी, जेव्हा माझ्या वडिलांची जेव्हा रिटायर झाले आणि त्यांना एक लहानशी त्यांची पेन्शन त्यांना मिळाली आणि मग त्याच्यामुळे त्यांना एक घर घ्यायचं होतं, तर ते मला ते वडील गावामध्ये जाऊन पाहून आले. ते मला म्हणाले की अरे आपण आयुष्यभर भाड्याच्या घरामध्ये राहिलो, आपलं स्वतःच असं एक घर असावं. आणि मग त्यांनी एक लहान घर त्यांनी बघितलं 20,000 रुपयाला. त्यावेळेस त्यांची सगळी जी काही पेन्शन आली ती 20,000 रुपये होती, ती घालून आपण एक घर घ्यायचं असं त्यांना वाटलं. आणि मग मी ते घर पाहिलं, मला ते घेऊन गेले दाखवायला. 14 वर्षाचं असताना मी, आणि मला म्हणाले असं करतोय बो मी, चालेल का तुला? म्हटलं थांबा, म्हटलं मला एक आठवडाभर द्या, मी जरा विचार करतो. आणि मग मी गावात जाऊन सगळीकडे पाहिलं आणि मला एक दोन अशी पडकी घरं जवळजवळ असलेली मिळाली, दिसली, जी त्या ओनरला मी जाऊन बोललो, त्या घर मालकाला, म्हणतो की तुम्हाला आम्ही ही घर आम्हाला विकत घ्यायचे, तुमची दोन घर. तो 70 वर्षाचा माणूस, मी 14 वर्षाचा, आणि मी अशी गप्पा बोलतोय. अगदीच पडकळी पडलेली अशी घरं होती ती दोन. तर मी वडिलांना काय सांगितलं की मी आता अशी वाटाघाटी करून आलोय आणि आपल्याला ती घरं काहीतरी खूप 14,000 का 1,000 मिळतील, त्याच्यामध्ये आपण 1-2-3 हजार घातले तर ते घर नीट दुरुस्त करता येईल आपल्याला, आणि मग आपण एका घरात राहू आणि दुसरं घर भाड्यानं देऊ, त्यामुळे तुमचं तुम्हाला कायम एक इन्कम येत राहील. एक घर घेण्यापेक्षा तुम्ही दोन घरं घ्या. आणि वडिलांनी त्यावेळेला माझं ते ऐकलं आणि त्यांनी तसं केलं आणि त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला, नंतर उपयोग झाला त्या भाड्यांचं जे येत होतं घरा शेजारच्या घरात. तर अशी मला माझ्या आई वडिलांनी दोघांनी खूप जबाबदारी दिली लहानपणापासूनही, आणि मी ती जबाबदारी घेऊन त्यांच्याकडून शिकलो, करत राहिलो. आणि नंतर पुढे हाच जो माझा काही दिवाळीच्या वगैरे काही आठवणी आहेत का त्यावेळेस लहानपणीच्या? आता सध्या दिवाळी सुरू आहे म्हणून चांगल्या अशा नाही आहेत दिवाळीच्या वेळेस. म्हणजे काय, आमच्याकडे जेव्हा घरामध्ये वडील आम्हाला कपडे आणायचे, फक्त वर्षातन मला 2 कपडे घ्यायचे वडील, 2 पॅन्ट 2 शर्ट, आणि ते फक्त दिवाळीच्या वेळेस आम्हाला मिळायचं. एरवी कधी असायचं, काही परवडलं त्याला काही जमायचं नाही. हो, आणि एकमेकांमध्ये कम्पॅरिझन होत असेल ना की तुला काय मला काय, त्यावेळेसचे दिवस मलाही आठवत आहेत. माझी शाळा सुद्धा अशी होती, म्हणजे की अशी पडकी शाळा, एक भूतान भूताट केला असा एक बंगला होता, त्याचं त्यांनी शाळेमध्ये रूपांतर केलं, तर कारण दिवसा काही भूत नाही येत म्हणून. आणि त्या शाळेमध्ये मी जायचो अनवाणी, म्हणजे पायामध्ये चपला नाहीत काही नाहीत, एक पाठी हातामध्ये फुटकी पाठी, अशा रीतीनं मी वाढलो त्या बेळगावमध्ये. आणि एका दिवाळीमध्ये मला विशेषतः आठवतं की घरी खायला काहीच नव्हतं, आणि माझ्या आईनं शेजाऱ्याकडून जाऊन 2 मोठी अशा तांदळाचं पीठ आणलं आणि पाणी उकळलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये तांदळाची त्यांनी पेस्ट घालून एक पेस्ट बनवली. आणि त्या दिवशीचं जेवण आमचं जे होतं ते सगळ्यांनी ही पेज खाऊन जेवण केलं त्या दिवशी. तेव्हा अशा काही परिस्थितीमधून आम्ही गेलेलो आहोत, त्यामुळे जरी पुढे खूप सक्सेस फायनान्शियल मिळाला तरी ज्या मातीतून मी आलो, ज्या प्रसंगातून मी वाढलो, ते मी कधीच विसरू शकलो नाही. आणि आता अमेरिकेमध्ये जेव्हा मी पाहतो की अरे या प्रचंड बलाढ्य देशामध्ये सुद्धा असे गरीब लोक आहेत आणि ते खूप हालामध्ये जगतायत, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा, म्हणजे जसं अमेरिकेचं वर्तून असं सगळं श्रीमंत असं चित्र दिसतं किंवा अतिशय डेव्हलपमेंट, तसं प्रत्यक्षात नाही आहे असंही आपण म्हणू शकतो, नाही का? काही भागात आहे पण तेवढेच, जवळजवळ 20-30% लोक अमेरिकेमधले खूप स्ट्रगल करतायत. आणि आता कोविडमुळे तरी आणखीन 8 मिलियन लोक पॉवर्टीच्या लाईनच्या खाली गेलेत. जे लोक नोकऱ्या करत, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात, $10-11 तासाला पगार घेऊन, त्यांचं आयुष्य कठीणच आहे. बरेचसे लोक 2-2 नोकऱ्या करत फॅमिलीची काळजी घेतात, फॅमिलीचं हेल्थ केअर एक्सपेन्सिव्ह आहे, घराचा हप्ता द्यावा लागतो, रेंट द्यावा लागतो, आणि हे बऱ्याच लोकांना अजूनही परवडत नाहीये. आणि या लोकांच्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि अमेरिकाचा हा कॅपिटलिझम देश आहे आणि त्याच्यामध्ये श्रीमंत लोक फक्त आणखीन श्रीमंत होत आहेत, पण गरिबांची परिस्थिती खूप कठीण आहे. आणि त्यांना सगळ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात, हे आपलं जे मेकिंग लेवल प्लेइंग फील्ड म्हणतो आपण, की सगळ्यांना एक मिनिमम गोष्टी तरी मिळाव्यात,
आणि एक तो राईट आहे की चांगलं क्लीन वॉटर, क्लीन एअर, चांगली हेल्थ केअर, दीज आर ऑल म्हणजे फंडामेंटल नीड्स आहेत माणसाच्या, आणि त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत. प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन काही का असेना, पण त्यांना या बेसिक गोष्टी, बेसिक लाईफ, बेसिक गोष्टी लोकांना मिळाल्या पाहिजेत असं आमचं मत आहे, आणि त्यासाठी आम्ही धडपडतोय. तर मला तुम्ही सांगा, मी आता तुमचं मगाशी पुस्तक वाचत होती ही श्रेणीची इच्छा, तर अर्थात तुम्ही लोकांसाठी धडपडताच आहात, परंतु जेव्हा तुमचं लाईफ मी वाचत होते तेव्हा अनेकदा निराशेचे प्रसंग पण आले, त्याच्यात देखील तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे उठून उभं राहिलात, तर त्याचा आत्ताच्या वास्तवाशी त्याचा काही फायदा झाला का, की अशा वेळी आपण कसं पेटून उठलं पाहिजे? हो, कारण बघा असं होतं की आयुष्य, आपण प्रत्येकाचं जर आयुष्य पाहिलं तर आपल्याला बरेचदा पराभव जास्त होतात, फेल्युअर जास्त असतं आपल्या आयुष्यामध्ये. सक्सेस क्वचितच मिळतं, कधीतरीच मिळतं, पण बरेचदा आपण आपला काही अपमान होतो किंवा आपण परिस्थितीमधून जातो. आपलं सर्वांचंच लाईफ अवघडच आहे, तसं म्हटलं तर सर्वांचंच लाईफ अवघड आहे, आणि अशा प्रसंगातून सगळे आपण जात असतो. तेव्हा माणसाला जेव्हा एखाद वेळेला अवघड परिस्थिती येते, फेल्युअर होतं, तेव्हा आपण काय करायचं? आपण एक बरेचदा असं होतं की आपण खचून जातो, आता हे अरे हे आपल्या नशिबातच नाहीये, किंवा हे मला जमणारच नाहीये, किंवा असं झालं तर मी वरती येऊ शकतो. कधी कधी समाज सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी पण अनेकदा तुमच्याकडे बोट दाखवतो, मग अशा वेळेस देखील आपल्याला खूप वाईट वाटतं, तरी देखील निराशेचे प्रसंग येतात, पण एकलकोंडेपणा येतो, तो तुमच्यात नाही आला. नाही, तेच आहे की जेव्हा आपल्याला अवघड परिस्थिती असते, आणि सगळ्यांनाच येते, प्रत्येक माणसाला कुठेतरी काहीतरी डिफिकल्टी असतेच, कधी फायनान्शियल असते, कधी करिअरचे प्रॉब्लेम असतात, कधी फॅमिलीचे इश्यूज होतात. आता बघा 1996 मध्ये खरं म्हणजे माझं लाईफ खूप छान होतं, बिझनेस वाढत होता, दोन सुंदर मुलं, त्यावेळेला माझ्या दोन मुलांचं वय 4 आणि 8 वर्षाचं, माझी पत्नी, पहिली पत्नी ती न्यूरोलॉजिस्ट होती, आणि त्यावेळेला अचानकपणे तिनं आत्महत्या केली आणि वी लॉस्ट हर, आणि मी 4 आणि 8 अशा वर्षाच्या दोन मुलांचं सांत्वन करत त्यांना वाढवलं, माझं दुःख सावरत त्यांना वाढवलं सिंगल फादर म्हणून. परत लग्न झालं 3 वर्षानंतर माझं, पण तोपर्यंत मी त्यांची काळजी घेतली. तर अशा जेव्हा परिस्थिती आपल्याकडे येते, असे ज्या प्रसंग येतात, नकळत काही गोष्टी घडतात, त्यावेळेला आपण काय करायचं की आपण म्हणायचं की हे मला माझ्या आयुष्यामध्ये असं झालं तर मी खचून जायचं आणि मी कधी वरती येणारच नाही, किंवा आपण त्याला जोरानं लढा द्यायचा. आणि माझा एक ऍटिट्यूड असा आहे की जितक्या अवघड परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा मी जास्त जोमानं त्या नेगेटिव्ह एनर्जीची पॉझिटिव्ह एनर्जी करून मी लढा देतो आणि त्यातून यशस्वी होतो. आणि अशा तर जेव्हा जेव्हा असे काही नेगेटिव्ह घटना, आणि ते मी सगळं माझ्या पुस्तकामध्ये लिहिलं, आणि बरेचदा मला रोज मला ईमेल्स येतात, लोकांची पत्र येतात की तुमच्या पुस्तकामुळं मला मदत झाली, कारण माझ्या आयुष्यामध्ये आयुष्य बदललं, हा आयुष्यामध्ये एक प्रॉब्लेम आला. आणि बरेचदा काय करतात लोक की माझं पुस्तक ते लोकांना गिफ्ट म्हणून देतात, ज्यांना कठीण परिस्थितीमध्ये कोणी आहे, कुणी त्रासातून जात आहे, तर तेव्हा त्यांना बरेचदा आहे. माझं एकातरी व्यक्तीने मला सांगितलं की त्यांनी माझी 20 पुस्तकं विकत घेतली आणि त्याच्या नातेवाईक मित्रांना ती दिली, ज्यांना प्रॉब्लेम्स काही आहेत किंवा जे अवघड परिस्थितीतून जात आहेत. बरेचदा मला लोकांचं पत्र येतं किंवा की तुमचं पुस्तक वाचलं, तुमचे सगळे परिश्रम बघितले आणि त्याच्यातून मला काही दिलासा मिळाला, आणि मग मी असं ठरवलं की मी पण नाही खचून जाणार आणि मी काहीतरी नवीन करणार, माझं जे काही स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार. आणि जेव्हा मी अशी पत्र वाचतो लोकांची तेव्हा खूप छान वाटतं की आपल्या अनुभवानं कुणाचं तरी चांगलं झालं, कुणाला तरी मदत झाली, म्हणून खूप बरं वाटतं. अगदी अगदी, कोशिश करणे मालूम की हार कभी नाही होती हे म्हणतात ते खरंच आहे. तर हा जो साहित्याचं तुम्हाला जे आहे, म्हणजे आपण लिहावं, पुस्तक लिहावं, म्हणजे एकदा अमेरिकेत आल्यावरती आपण इकडल्या कल्चरला, इकडल्या सांस्कृतिक वातावरणात स्वतःला जेल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे पुस्तक लिहावं, म्हणजे हे श्रींची इच्छा असेल किंवा पुन्हा श्री गणेश असेल किंवा तुमचं द ब्लू सुटकेस असेल, तर त्याच्याबद्दल कशा, म्हणजे तुम्हाला पहिलेपासून लिखाण्याची आवड होती?
ही अशी काय उर्मी होती. मला वाचायची खूप आवड होती, तर त्यावेळेला पुस्तकं विकत घेऊन वाचता येत नव्हती, म्हणून बेळगावला आमच्याकडे एक लायब्ररी होती घराजवळ, आणि तिथं मी जाऊन बसायचो आणि लायब्ररीमध्ये घेऊन फक्त तिथं बसून फक्त वाचता यायची पुस्तकं. तेव्हा शेवटी ती लायब्ररी अगदी बंद होईपर्यंत मी तिथं बसून पुस्तकं वाचायचो. जास्तीत जास्त मराठी पुस्तकं, कुठलं नासी फडके, वि स खांडेकर, दुर्गा भागवत किंवा असं काहीतरी वाचायचो. नंतर मग मुंबईत आलो त्यावेळेस मला एक चांगला मित्र नौशील मेहता नावाचा माझा मित्र भेटला. त्याला इंग्रजी साहित्याची खूप आवड होती आणि त्याच्याकडून मग मी इंग्रजी वाचायला शिकलो. हा, फ्रेडरिक नीत्से म्हणा किंवा सात्र म्हणा किंवा बऱ्याचशा अशा सिगमंड फ्रॉइडच्या गोष्टी, बऱ्याचशा लिखाण वाचलं आणि त्याच्यातून मला एक खूप आवड निर्माण झाली साहित्याबद्दल, नाटकाबद्दल. मुंबईत खूप छबिलदास मध्ये मी प्रायोगिक नाटकं पाहायचो, प्रायोगिक म्हणजे असे एक्सपेरिमेंटल किंवा न्यू वेव्हचे सिनेमे पाहणे, असं सगळं मला एक ते माझ्या मित्रांच्या मुळे मुंबईत मी शिकलो आहे. आणि मला नेहमीच खरं म्हणजे थिएटर मध्ये खूप इंटरेस्ट होता. मग इथं अमेरिकेत आलो तेव्हा मी बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये सेंट लुईसच्या मंडळाचा अध्यक्ष झालो. मग नंतर राष्ट्रीय स्तरावर जाऊन जी BMM आमची आहे बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिकेचं, त्याचा मी अध्यक्ष झालो बरीच वर्ष. तेव्हा आणि त्या BMM तर्फे मग भारतातून काही कलाकार आणणे, माझ्या घरी मी एक थिएटर बनवलं, तिथं गाण्याचे कार्यक्रम वगैरे आम्ही करायचो, नाटकाचा कार्यक्रम करायचो. तर असं सगळी मला ती आवड निर्माण झाली. म्हणजे एका बाजूला सांस्कृतिक, किंवा मग एकदा असं वाटलं की आपल्या ज्या काही आठवणी आहेत ना त्या आपण कागदावरती लिहून काढाव्यात, आणि म्हणून मी असं लिहायला सुरुवात केली माझ्या ज्या आठवणी. आणि मग मी ती काही लोकांना वाचायला दिल्या तर त्यांना ते फार आवडलं आणि ते मला म्हणाले की तू हे प्रसिद्ध कर कारण लोकांना हे वाचायला आवडेल. अशातून मग ते हिस्ट्रीची इच्छा प्रसिद्ध केलं. त्याच्यामुळे सुद्धा पहिला जो चॅप्टर त्याच्यामध्ये आहे त्या पुस्तकात, त्याच्यामध्ये मी माझ्या बायकोची आत्महत्या जी झाली त्याच्यातून तो चॅप्टर केला. आणि मुद्दा म्हणून तो चॅप्टर का केला, मी सुरू केला कारण बऱ्याच वेळेला मानसिक रोग जो असतो किंवा घरामध्ये अशा काही गोष्टी घडल्या तर त्या आपण झाकून ठेवतो, त्याच्याशी डील करत नाही, किंवा ते आपण उघडपणे लोक काय म्हणतील पहिल्यांदा आपण फार लोकांचा विचार करतो, किंवा सांगायचं नाही कोणाला, आपल्या घरातल्या काही वाईट गोष्टी असतील सांगायच्या नाहीत. आणि बरस काय होतं की त्याच्यामुळे मग ते दुःख आत दबून राहतं आणि त्याच्यातून माणूस वरती येऊ शकत नाही. तेव्हा बरेचदा अशा गोष्टीचं जे बोलणं हीच एक थेरपी असते, आणि त्यासाठी मी माझ्या गोष्टीपासून सुरुवात केली. आणि पहिल्याच चॅप्टर मध्ये मी ही सगळी गोष्ट जसं झालं त्यावेळेला तसं लिहिलं सगळं, आणि लोकांना ते खूप आवडलं कारण मी प्रामाणिकपणे लिहिलं, ट्रान्सपरन्सी लिहून ठेवून लिहिलं. आणि मला कल्पना नव्हती की त्याच्यामुळे लोकांना इतका फरक पडेल म्हणून, पण खूप लोकांना त्याच्यामुळे फायदा झाला की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस जर वरती येऊ शकतो आणि तो कसा वरती येऊ शकतो. आता कोणाला वाचायचं असेल तर कुठे मिळेल ते पुस्तक आपल्याला? ते ई साहिती नावाची एक वेबसाईट आहे. हा, ई साहिती, हा त्याची एक वेबसाईट आहे, त्याच्यावर मिळेल. जर कुणी मला ईमेल केली shrithanedar@gmail.com तर त्यांना मी त्याची PDF त्याच्यासाठी पाठवून देऊ शकेन. हो, मला वाटतं माझ्या ती ब्लू सुटकेस म्हणून मी इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिलं माझं, ते माझ्या वेबसाईट वरती तुम्हाला मिळेल. ही shri4mi अशी माझी वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री PDF त्याच मिळेल. तर ही पुस्तक आणि अर्थात मुंबईमध्ये पुण्यामध्ये ही पुस्तकं अवेलेबल आहेत, मराठी पुस्तकं अवेलेबल आहेत. खर तर आयुष्य ऐकणं म्हणजे भरपूर त्यासाठी, म्हणजे असं ऐकतच बसा बस वाटतंय. पण या सगळ्या दरम्यान म्हणजे इलेक्शनचा असो किंवा तुमच्या आयुष्याचा हा जो सगळा प्रवास आहे, घरच्यांची साथ कशी लाभली आता तुमच्या पत्नीची, मुलांची? मला तर वाटतं नील तुमच्या बरोबर प्रचारात पण होता ना? हो हो हो. तर 99 मध्ये मी शशीला भेटलो. त्यावेळेला तसं म्हटलं तर आमची फॅमिली खूप कठीण परिस्थितीमध्ये होती, दोन मुलं, नुकत्याच आम्ही या दुःखातून बाहेर यायचा प्रयत्न करत होतो. तेव्हा शशी भेटली आणि कुठे? इकडे अमेरिकेत? मुंबईमध्ये. ती मुंबईमध्ये मी आलो त्यावेळेस तिथं भेटली शशी. अच्छा. आणि मग 99 मध्ये मग आम्ही लग्न करायचं ठरवलं, तर ती आली अमेरिकेत आणि मग तिनं मात्र मला खूप चांगली साथ दिली आणि मुलांना वाढवण्यामध्ये, आणि तिच्यामुळे आणि तिनं जे काही आमच्या फॅमिलीसाठी केलं त्यामुळे परत एक आमची फॅमिली एकजीव झाली, एकत्र आलो आम्ही. जी विभंगलेली दुःखात असलेली फॅमिली
थोडस ब्रोकन जे लाईफ आमचं होतं ते परत सुरळीत झालं ते शशी मुळे. त्यांना खूपच क्रेडिट द्यायला पाहिजे मला तर नक्कीच नक्कीच. आणि म्हणून मी माझं जे हे श्रीची इच्छा पुस्तक आहे ते म्हटलं की मी दोन माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या स्त्रिया आहेत त्यांना मी हे अर्पण करतो. एक म्हणजे माझी आई जिला मी इन्नी म्हणतो, ते गतीनं गरिबीमध्ये माझ्यावर जे संस्कार दिले. आणि दुसरं म्हणजे माझी पत्नी, दुसरी पत्नी शशी, जिनं आमचं मोडलेलं घर सावरलं. हा तर त्या दोघींना मी कधीच त्यांचे त्यांनी जे काही मला मदत केली आहे, मला सपोर्ट केला, तो मी कधीच विसरणार नाही. आणि मग नंतर माझा मुलगा, जसं मी आणि माझे वडील इंदिरा गांधींच्या बद्दल बोलत होतो मी 10 वर्षाचा असताना, तसंच माझा जेव्हा मुलगा नील 10 वर्षाचा झाला ना, तेव्हा त्यालाही खूप पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट निर्माण होत. आणि तो आणि मी आम्ही खूप बोलायचो राजकारणावरती. आणि अजूनही माझा सर्वात चांगला विश्वासू जो म्हणजे सल्लागार असेल तर तो नीलच आहे. नील माझा मुलगा, आता तो 32 वर्षाचा आहे आणि तो प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर असतो आणि त्याला विचारल्याशिवाय मी माझी कुठलीही गोष्ट करत नाही. बापरे, तुम्ही आता 32 वर्षाचा आहे म्हटल्यावर तुम्ही स्वतःच एवढे तरुण दिसता, म्हणजे कोणाचा विश्वास बसणार नाही त्याच्यावरती. कसं काय तारुण्य झोपलं तुम्ही? काय नाही, मी व्यायाम करतो, आनंदी राहतो, परिस्थिती कशी असली तरी सुद्धा मी दुःख आनंदात असतो. मी माझ्या आईकडून ते मी शिकलो. माझ्या आई सुद्धा अशीच असायची, कधी ती दुःख तिच्या चेहऱ्यावरती मी कधी दुःख नाही पाहिलं किंवा फारसं नाही पाहिलं. किती अवघड परिस्थिती असू दे ती खंबीरपणे उभी राहायची आणि नेव्हर गिव्ह अप असा तिचा जो एक ऍटिट्यूड होता तोच ऍटिट्यूड माझ्यामध्ये आलाय आईमुळे. आणि आज आई असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं हे तुमचं यश? तिला खूपच आनंद झाला असता, तिला खूप. आणि जेव्हा हे बघा, मी जेव्हा अमेरिकेत नंतर मग बिझनेस सुरू केला ना, तेव्हा 2000 साली मला पहिला माझा अवॉर्ड एक मिळाला. मला माझी फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी म्हणून, मला टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून मला एक अवॉर्ड मिळाला. तर माझी आई त्यावेळेला, मी आईला मुद्दामून अमेरिकेत घेऊन आलो आणि माझी आई काही इंग्रजी नाही बोलायची आणि ती त्या कार्यक्रमाला म्हणजे रिट्स कार्लटन मध्ये ती भव्य असा कार्यक्रम होता. तिथं सगळे आपले ब्लॅक टाय घातलेले लोक, सगळी अशी चांगली टक्सीडोज घातलेली अशी सगळी अमेरिकन लोक होती आणि त्यात माझी आई आपतीची सुंदर 9 वारी साडी नेसून आली. तिथं तिच्या चेहऱ्यावरती इतका आनंद होता आणि सगळी गोरी माणसं, गोरी सगळी अमेरिकन माणसं, पण त्या बाईला काही तिच्याबद्दल तिला काही वाटलं नाही. ती आपल्या आनंदात होती, अभिमानात होती आणि काही लोकांशी तिनं बारीक सारीक काहीतरी बोलली पण ती मोडक्या तोडक्या तिच्या इंग्रजीमध्ये अमेरिकन. हा, पण तिच्या तोंडावरचा तो आनंद आणि अभिमान जो पाहिला, कारण सगळं सार्थक झालं, धन्य वाटलं मला. आयुष्याचं सार्थक झालं. हो हो, तुम्हालाही झालं असेल तिच्या डोळ्यातले त्या आनंदाशी. नक्कीच नक्कीच. आणि आईनं ते पाहिलं, मग माझ्याकडे राहायची आई इकडं. आणि त्यानंतर सुद्धा मला बरेच अवॉर्ड मिळाले. एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड मिळाले अर्नेस्ट अँड यंगचे 2 वेळेला. आणि कंपनी खूप म्हणजे खूप मोठी झाली. मी बँकेकडून एक थोडस कर्ज घेतलं होतं आणि मग मी जाऊन काय केलं, अमेरिका भर अशा लहान लहान कंपन्या विकत घेतल्या, ज्या बुडणाऱ्या अशा कंपन्या ज्या कठीण परिस्थितीमध्ये. तर मी $24 मिलियन बँक ऑफ अमेरिकाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज घेऊन मी लहान लहान कंपन्या विकत घेतल्या. आणि असं त्यावेळेला 2008 मध्ये माझ्या सगळ्या कंपन्यांची व्हॅल्युएशन असं खूप 200 मिलियनच्या पेक्षाही वरती होत. आणि त्यानंतर मग ते रिसेशन आलं अमेरिकेतलं, 2008 मधलं जे काही रिसेशन होतं ते खूप मोठं अवघड होत. आणि माझ्या 80-90% माझा जो बिझनेस होता तो नवीन मेडिसिन तयार करायचा, तसं रिसर्च करायचं, अर्ली स्टेज ड्रग डेव्हलपमेंट करायचं असा माझा बिझनेस होता. आणि तो त्या बिझनेसमध्ये रिसेशन मध्ये इकॉनॉमिक डाऊनटर्न मध्ये फारसं कोणी इन्व्हेस्ट नाही करायचं त्यावेळेला. त्यामुळे 70% माझं क्लायंटेल लॉस झालं आणि मग माझा बिझनेस खूप कमी झाला. आणि बँकेनं मात्र काय केलं की त्यांनी सगळी माझी मालमत्ता घेतली आणि ती विकून टाकली आणि त्यांचं कर्ज फेडून घेतलं, त्यांचं जे काही 24 मिलियन कर्ज होतं. पण माझ्याकडे काहीच राहिलं नाही इथपर्यंत वरती गेल्यानंतर सुद्धा. आणि जेव्हा बँकेनं सगळा माझ्या बिझनेसचा कब्जा घेतला तेव्हा मी तिथून जेव्हा बाहेर पडलो, त्यांनी मला एक लहानसा बॉक्स दिला आणि मला तुझे काही डेस्कवरती जे काही गोष्टी पर्सनल गोष्टी आहेत त्या घेऊन जा. आणि माझ्या मुलांचे फोटो वगैरे माझ्या त्या बॉक्समध्ये टाकायला लागलो. आणि बाहेर येताना मला दिसलं की तो एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर अवॉर्ड
जो मला मिळाला होता 2007 साली. मी त्यांना विचारलं की तो अवॉर्ड मी घेऊन जाऊ का, तर त्यांनी मला तो घेऊन जायला दिला. आणि जेव्हा मी तो अवॉर्ड माझ्या त्या बॉक्स मध्ये टाकत होतो तेव्हा मी म्हटलं की असा अवॉर्ड मी परत एकदा मिळवणार आहे. बरं, घरी ते बँकेनं माझं घर पण कब्जा घेतलं होतं. तेव्हा आमच्या सगळ्या पर्सनल गोष्टी घेऊन 2010 साली आम्ही एक रेंटल ट्रक घेतली. त्या ट्रक मध्ये ते आमचे पर्सनल गोष्टी टाकल्या आणि 10 तास रात्री ड्रायव्हिंग करून आम्ही मिशिगन मध्ये आलो 2010 साली. आणि दुसऱ्या दिवशी मग ते रेंटल जागा घेतली भाड्यानं लहानशी आणि परत माझा बिझनेस सुरू केला आम्ही 2010 साली. आणि 2010 नंतर 2016 म्हणजे 6 वर्षांमध्ये मी तो बिझनेस शून्यातून $12 मिलियन पर्यंत वाढवला. 50 कामगार सायंटिस्ट घेतले आणि 2016 साली मला तो एंटरप्रेन्योर ऑफ द इयर हा अवॉर्ड परत मिळाला तिसऱ्या वेळेला. त्यावेळेला मला असं वाटलं की अरे आपण खूप केलं आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या फॅमिलीचं सगळं चांगलं आहे, पण लोकांचं काय, लोकांच्या मी जेव्हा समाजाचं देणं आपण लागतो, समाजाचं आपण देणं लागतो, आपण इतरांसाठी काहीतरी करायला पाहिजे, आपल्या फॅमिलीसाठी खूप केलं. आणि अशा विचारानं मग मी तो बिझनेस सोडला आणि राजकारणामध्ये आलो. आता तुम्ही राजकारणात आले फारच छान आहे, पण आपलं मराठी म्हणत आता पुन्हा मी त्यावर येते. खर तर जेव्हा लोक म्हणतात की जेव्हा तुम्ही मोठ्या लँडस्केपचा विचार करता, पण तरी मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस कुठेतरी व्यवसाय आहे आणि तुम्ही तर राजकारण मध्ये शिरला आहात आणि त्यात काहीतरी चांगलं करण्याच्या दृष्टीनं उद्दिष्टानं तुम्ही यामध्ये शिरला आहात. तुम्हाला काय वाटतं की तरुण म्हणा किंवा आपले मराठी लोक म्हणा महाराष्ट्र, त्याबद्दल त्यांनी काहीतरी वेगळी वाट चोखाळायला हवी? नक्कीच नक्कीच. आणि होतंय, हळूहळू थोडा बदल होतोय. पूर्वी कसं प्रत्येक जण डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं, बाकी काही करिअर जर्नलिझमचं करिअर असतं किंवा राजकारणाचं असतं किंवा आर्टिस्ट असतं. आणि आपल्याला नेहमी सांगितलं जातं की तू आर्टिस्ट साईडमध्ये काहीतरी कर मजा म्हणून, पण ते करिअर करू नको. पण आता आपल्याला खरं खूप आर्टिस्ट दिसतात जे फक्त आर्टिस्ट हे त्यांचं आयुष्याचं करिअर आहे. हे हळूहळू बदलते आणि बदलायला पाहिजे. हा, बदलायला पाहिजे. इथे सुद्धा मराठी माणसांनी, आपण चांगले डॉक्टर्स आहोत, आपण चांगले आयटी प्रोफेशनल आहोत, इंजिनियर्स आहोत, प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये आपण खूप यश मिळवले आपल्या लोकांनी, पण एक समाजाचा भाग म्हणून आपण या समाजामध्ये राजकारणामध्ये हो परत राजकारणामध्ये सुद्धा आपण एकजीव व्हायला पाहिजे, तरच आपण खरे अमेरिकन होऊ. नुसतं तिथं आपण नोकरी करण्यासाठी आलो असं न असता या देशाचे आपण भाग आहोत. हा देश आपण आपले सेकंड काय म्हणायचं त्याला, अडॅप्टेड नेशन म्हणून आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. या देशाचं आपण नागरिकत्व घेतलंय, तेव्हा या देशामधले जे प्रॉब्लेम्स आहेत, त्या देशामध्ये जी लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. आपलं फक्त आर्थिक हे उन्नती सोडू, याखेरीज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि दुसरी कशात सुख आहे आर्थिक परिस्थिती सोडून, तेही महत्वाचं की नाही, ते महत्वाचं आहे, तेही महत्वाचं आहे. आणि आपण जोपर्यंत या देशामध्ये सर्व गोष्टीनं पूर्णपणे सामावत नाही तोपर्यंत आपण खरे अमेरिकन नागरिक नाही होत. आणि मला वाटतं कुठल्याही देशाला हे लागूच पडतं की ज्या देशाने आपल्याला दिलंय त्यांच्यास ऋण आपलं फेडायलाच पाहिजे. नक्कीच हो. तुमचं इथं बसत अगदी शेवटचाच प्रश्न विचारते मी खूप. आता म्हणजे तुम्ही साहित्यिक आहात, राजकारणी आणि त्याचबरोबर हे म्हणजे उद्योजक, शिक्षण, बाकी काही अजून छंद आहेत का तुमचे? काय सांगता येत नाही म्हणून विचारलं. नाही, मला मला हे राजकारण हेच मला आता करिअर करायचं आहे. आणि आतापर्यंत बिझनेस एवढा केला तर मला या वेळेस सुद्धा, आता माझ्या वयाच्या या वयामध्ये सुद्धा मला मी निवडून आलो तेव्हा मला असं वाटलं की मी 25 वर्षाचा एखादा मुलगा आहे ज्याला त्याचा पहिला जॉब मिळाला आणि त्याचा जो काही आनंद असतो हा, तेव्हा मला हे राजकारण हे माझं आता दुसरं करिअर करायचं आहे आणि लोकांना हेल्प करायची आहे, मदत करायची आहे. आणि हे वेगळंच काहीतरी, हिची जी एक आनंद जो आहे, लोकांना मदत करायचा जो आनंद आहे तो जरा वेगळाच आनंद आहे. तुमच्यावरून तर वाटतच नाही की तुम्हाला अगदी मुलगा नातू नातू. तर हे मला असं करत राहायचंय आणि पुढची जी काही वर्ष माझी तब्येत चांगली आहे, आयुष्य चांगलं आहे, तोपर्यंत हे सगळं लोकांसाठी काहीतरी आता करायचं या भावनेनं मी हे माझं नवीन करिअर सुरू करतोय आता या वर्षी. वा,
खूप खूप छान वाटलं आणि म्हणजे खरं खरंच म्हणजे मी तुम्हाला खूप धन्यवाद देईन, तुम्ही मला हा वेळ दिला. म्हणजे आज आपण बघतोय की बेळगावातला एक मुलगा जो मराठीत पाढे गिरवत होता, आज त्याच्या कर्तृत्वाचे पाढे अख्खं जग वाचतंय. आणि अर्थात त्या पाठीमागे मेहनत आहे, जिद्द आहे, परिश्रम आहे, परंतु सगळं कसं शक्य होतं परिश्रमाने हे त्याने सिद्ध करून दाखवलंय. तुम्ही मला हा वेळ दिला त्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.